नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। आज आपल्यापुढे सोलापूर जिल्ह्यातील शिल्पकारांपैकी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं असणारं नाव, ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र देखील शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावरून सातत्याने जागता ठेवला आणि सरकारला शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या प्रश्नावर अनेक योग्य निर्णय वेळोवेळी घ्यायला भाग पाडले, असे माननीय भाई गणपतराव देशमुख अर्थात आबासाहेब यांच्याविषयीची माहिती आणि यांचे कार्य आणि कर्तृत्व आपल्यापुढे ठेवण्यासाठी मी आज आलेलो आहे। खरं तर गणपतरावांचा जन्म 10 ऑगस्ट 1927 रोजी अण्णासाहेब आणि कृष्णाबाई यांच्या पोटी झाला। पिंपरी तालुका मोहोळ येथे आजोळी त्यांचा जन्म झाला। 8 बहिणींमध्ये जन्मलेला एक भाऊ, यामुळे अतिशय कोड कौतुकामध्ये त्यांचं बालपण गेलं। आबासाहेब बालपणीच, म्हणजे गणपतराव हे खोडकर स्वभावाचे होते। गणपतरावांचे आई वडील हे शेतकरी आणि वारकरी परंपरेतील होते। पेनूर हे गणपतरावांचं मूळ गाव आणि या पेनूरच्याच प्राथमिक शाळेमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं। माध्यमिक शिक्षण आपटे हायस्कूल पंढरपूर या ठिकाणी पूर्ण झालं आणि उच्च शिक्षणासाठी ते पुण्याला सर परशुरामभाऊ पटवर्धन जे SP महाविद्यालयामध्ये गेले। LLBचं शिक्षण पुण्यातूनच विधी महाविद्यालयामधून त्यांनी पूर्ण केलं। एकूणच गणपतरावांचं उच्च शिक्षण होत असताना महाराष्ट्रातील परिस्थिती बदलत होती। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं वारं हे त्या कालखंडामध्ये वाहू लागलेलं होतं। काँग्रेस सत्तेमध्ये जरी असली तरी काँग्रेसच्या शीर्षस्थानी असणारं जे काही नेतृत्व होतं हे नागरी भागातील नेतृत्व होतं आणि त्यामुळे शहरी भागातील असलेलं नेतृत्व त्यांना ग्रामीण जीवनाची, शेतकऱ्यांशी त्यांच्या प्रश्नांची बिलकुल उकल नव्हती आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न मांडणारा, त्याची जाण असणारा राज्यकर्ता वर्ग असायला हवा असा विचार करणारा, सत्यशोधकी विचारातून पुढे आलेला एक ग्रामीण भागातून पुढे आलेला एक काँग्रेसमध्ये मोठा वर्ग होता आणि त्यांनी शेतकरी कामगार या पक्षाची स्थापना केली। खरं तर काँग्रेस अंतर्गतच हा एक स्वतंत्र अशा प्रकारची एक विंग ज्याला आपण म्हणतो त्यांनी सुरू केलेली होती, परंतु त्याला परवानगी न मिळाल्याने नंतर काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्रामध्ये शंकरराव मोरे, केशवराव जेधे, क्रांतिसिंह नाना पाटील, दाजीबा देसाई, तुळशीदास जाधव इत्यादी लोकांनी एकत्रित येऊन शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केलेली होती। सोलापूर जिल्ह्यामध्ये तुळशीदास जाधवांचा जिल्ह्यातील राजकारणावर मोठा प्रभाव होता। पेनूर हे जे काही गणपतरावांचं गाव होतं त्या गावावरही त्यांचा मोठा प्रभाव होता आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षामध्ये ज्यावेळेला तुळशीदास जाधव गेले त्यावेळेला पेनूर गाव देखील शेतकरी कामगार पक्षमय हे झालेलं होतं। आबासाहेब ज्यावेळेला पुण्याला उच्च शिक्षण घेत होते आणि उच्च शिक्षण घेत असताना त्यांच्यासोबत त्यांचे अनेक मित्र होते, त्याच्यामध्ये आप्पासाहेब पवार हे त्यांचे रूममेट होते, म्हणजे एका खोलीमध्ये ते दोघं राहत होते आणि पवार कुटुंबावर शेतकरी कामगार पक्षाचा मोठा प्रभाव हा असलेला आपल्याला दिसून येतो। 1950 ते 1954 या काळामध्ये गणपतराव देशमुखांनी शेकाप पुरस्कृत विद्यार्थी सभेचा कार्यकर्ता म्हणून चळवळीमध्ये सहभाग घेतला। विद्यार्थी दशेत मित्रांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची फी वाढ केल्याच्या विरोधामध्ये गणपतरावांनी आंदोलन केलेलं होतं। या आंदोलनामध्ये आणि तिथे शिक्षण घेत असताना त्यांच्याबरोबर जे सगळे मित्र होते चळवळीमध्ये, त्याच्यामध्ये गोविंदराव बुरगुटे हे बार्शीचे होते, भाई SM पाटील माढ्याचे, बारामतीचे आप्पासाहेब पवार, धुळ्याचे लभ बुरगुटे असे त्यांचे मित्र होते आणि यांच्या सोबतीने शेतकरी कामगार पक्षाचं काम हे गणपतरावांनी विद्यार्थी दशेमध्येच सुरू केलेलं होतं। 1958 संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनामध्ये दिल्ली येथे झालेल्या मोर्चामध्ये गणपतराव सहभागी झालेले होते आणि त्यामुळे या मोर्चात सहभागी झाल्याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ही भोगावी लागलेली होती। LLBचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपल्या गावी पेनूरला परतले। त्यानंतर
सांगोला कोर्टामध्ये त्यांनी 1958 पासून वकिलीचा व्यवसाय सुरू केला। खरं तर सांगोला हे त्यांनी कार्यक्षेत्र निवडावं यासाठी म्हणून गौडवाडीचे यशवंतराव देशमुखांनी विशेष आग्रह धरलेला होता। गणपतरावांचा विवाह रतनबाई यांच्याशी झाला। रतनबाईंपासून त्यांना दोन मुले पोपटराव आणि चंद्रकांत आणि एक मुलगी शोभा अशी एकूण तीन अपत्य ही त्यांना झाली। 1958 ते 1965 या काळामध्ये त्यांनी सांगोला येथे वकिलीचा व्यवसाय हा केला आणि आपल्या वकिलीच्या व्यवसायामध्ये त्यांनी जम बसवला। राजकारणामध्ये खरं तर गणपतरावांचा प्रवेश जो झाला त्याला सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ या ठिकाणी जो एक तलाव निर्माण करण्यात आलेला होता आणि या तलावामध्ये ज्यांच्या जमिनी गेलेल्या होत्या घरं गेलेली होती त्यांना योग्य ती नुकसान भरपाई त्याची मिळालेली नव्हती। हा प्रश्न ज्यावेळेला निर्माण झाला खरं तर बुद्धेहाळ या ठिकाणी ब्रिटिश कालखंडामध्येच तलाव निर्मितीचं काम सुरू झालेलं होतं परंतु ते अर्धवट राहिलं। पुढे लोक आग्रहामुळे 1952 पुन्हा तलावाचं काम सुरू झालं परंतु या तलावाच्या कामामध्ये 1952 सुरू झालेलं हे काम 1956 पूर्ण झालं। त्याच्यामध्ये अनेक लोकांची घरं गेली, जवळजवळ 1600 एकर जमीन आणि 240 घरं ही पाण्याखाली गेलेली होती आणि या शेतकऱ्यांना गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा त्यांच्या घरांचा योग्य तो मोबदला मात्र सरकारकडून प्राप्त झालेला नव्हता। अशा वेळेला त्यांच्या हक्काकरिता म्हणून पंढरपूरचे आमदार तत्कालीन भाई रघुनाथ राऊळ गौडवाडीचे यशवंतराव देशमुख पंढरपूरचे भाई सर्जेराव सगर त्याबरोबरच गौडवाडीतील ज्ञानोबा माळी यासारखी अनेक मंडळी या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा द्यायला उभी राहिली आणि हा प्रश्न घेऊन गणपतरावांनी या आंदोलनाचं नुसतं नेतृत्व केलं नाही तर त्याला सोलापूरच्या कोर्टामध्ये आणि त्यानंतर मुंबईच्या कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये त्यांनी हा प्रश्न नेला आणि हा प्रश्न नेत असताना प्रकल्पग्रस्तांकडून एकही रुपया मोबदला हा गणपतरावांनी घेतलेला नव्हता आणि एकही रुपया मोबदला न घेता कायदेशीर लढाई लढून त्यांनी या बुद्धेहाळच्या तलावामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या ज्यांची घरं गेली त्या सगळ्या नागरिकांना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला हा मिळवून देण्याचं काम हे गणपतराव देशमुखांनी केलं। त्यामुळे लोकांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता आपले सर्वस्व अर्पण करण्याची तयारी असलेला अशा प्रकारचा एक तरुण म्हणून गणपतरावाची प्रतिमा या प्रकरणामुळे उभी राहिली। 1959 गणपतरावांनी सांगोल्यामध्ये शेकाप कार्यकर्त्यांच्या सहकार्याने क्रांतिसिंह नाना पाटलांच्या अध्यक्षतेखाली सांगोल्यामध्ये पाणी परिषदेचं आयोजन केलेलं होतं आणि क्रांतिसिंह नाना पाटील या पाणी परिषदेसाठी ज्यावेळेला सांगोल्यामध्ये आले त्यावेळेला 101 बैलगाड्यांमधून क्रांतिसिंह नाना पाटलांची भव्य अशा प्रकारची मिरवणूक ही गणपतरावांनी काढलेली आपल्याला पाहायला मिळते। 1961 पडलेल्या दुष्काळामध्ये सांगोला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुष्काळी कामं सुरू करावीत, जनावरांच्या चाऱ्यासाठी तगाई मंजूर करावी, स्वस्त धान्य दुकानं सुरू करावीत, सांगोला तालुक्याला वीर धरणाचं पाणी मिळावं यासाठी म्हणून गणपतरावांनी सांगोला तहसील कार्यालयावर एक प्रचंड अशा प्रकारचा मोर्चा सांगोल्यातील रयतेचा जनतेचा काढलेला आपल्याला पाहायला मिळतो। 1962 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई ॲडव्होकेट गणपतराव देशमुख यांना तिकीट देण्यात आलं। काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून 1962 पहिल्यांदा गणपतराव सांगोला मतदारसंघाचं नेतृत्व करत विधिमंडळामध्ये प्रवेश करते झाले। त्यानंतर सांगोला तालुक्याचं नेतृत्व त्यांनी 11 विधानसभेमध्ये केलं। 13 त्यांनी निवडणुका लढविल्या। पैकी 1972 आणि 1995 या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता विधानसभेमध्ये 51 सांगोला तालुक्याचं प्रतिनिधित्व गणपतराव देशमुखांनी केलं। हा भारतातील विक्रम आहे।
म्हणजे विक्रमी 11 वेळेस निवडून येणारे ते एकमेव जनप्रतिनिधी आहेत. आणि म्हणून हा विक्रम जो त्यांनी प्रस्थापित केलेला आहे, भविष्यामध्येही कोणी मोडेल याची तसुभरीही शक्यता आपल्याला दिसून येत नाही. आमदार म्हणून काम करत असताना गणपतरावांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, राज्यातील, देशातील शोषित, पीडित अशा प्रकारची असणारी जी काही जनता आहे, या जनतेचे प्रश्न सातत्याने विधानसभेमध्ये मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. गणपतरावांचं वेगळेपण हे आहे की शेतकरी कामगार पक्षाचे ते कार्यकर्ते विद्यार्थी दशेपासून होते. शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करून त्यांनी आमदारकी मिळवली, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये शेतकरी कामगार पक्षातील अनेक दिग्गज नेते पुन्हा काँग्रेसवासी झाले, काँग्रेसमध्ये जाऊन ते सहभागी झाले. परंतु आपल्या पक्षाशी असणारी जी काही निष्ठा आहे, ही निष्ठा अखेरपर्यंत गणपतरावांनी सोडली नाही. म्हणजे अनेक आमिष त्यांना दाखविण्यात आली, मंत्रीपदाची असतील, इतर सगळ्या गोष्टींची आमिष त्यांना दाखविण्यात आली, परंतु शेकाप एकेकाळी अतिशय प्रभावी अशा प्रकारचा असणारा पक्ष तो दुय्यम बनत गेला, निष्प्रभ बनत गेला. परंतु तरी देखील शेकापशी असलेली आपली जी काही नाळ आहे, जी निष्ठा आहे, ती मात्र गणपतरावांनी कधीही सोडली नाही. शेकापने स्वीकारलेल्या मार्क्सवादी विचारांशी, डाव्या विचारांशी त्यांनी प्रतारणा कधीही केली नाही. आणि त्यामुळे हा विचार घेऊन आयुष्यभर ते संघर्षरत राहिले. आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने संघर्षयोद्धे होते. अनेक जणांना संघर्षयोद्धा हे बिरुद सहजपणे लावलं जातं, परंतु संघर्ष काय असतो हे त्यांच्या आयुष्यात न पाहताच अनेक संघर्षयोद्धे आज आपल्याला राजकारणामध्ये जिकडे तिकडे पाहायला मिळतात. 1972 साली सरकारने दुष्काळ जाहीर करावा यासाठी शेतकरी कामगार पक्षाने वैराग आणि इस्लामपूर या ठिकाणी दोन भव्य अशा प्रकारचे मोर्चे काढले. गणपतरावांनी देखील सांगोल्यामध्ये अतिशय भव्य 10,000 लोकांचा मोर्चा हा काढलेला होता. वैराग या ठिकाणी काढलेल्या मोर्चावर झालेल्या गोळीबारामध्ये अनेक लोक मारले गेले, याचा निषेध हा गणपतरावांनी केला. आणि त्यासाठी मोठं आंदोलन नंतरच्या कालखंडामध्ये सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी उभं केलं आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने, आणि सरकारला या घटनांची चौकशी करायला देखील भाग पाडलेलं आपल्याला दिसतं. 1979 साली शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर दुष्काळात बंडिंग टाकल्याचा 127 कोटी रुपयांचा कर्जबोजा हा सरकारने लादलेला होता. म्हणजे दुष्काळामध्ये अनेक बंडिंगची कामं करण्यात आली, आणि ती कामं ज्या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये झाली, त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर त्या सगळ्या कामाचा खर्च जो आहे तो बोजा म्हणून सरकारने लादलेला होता. त्यावेळेला हा बोजा दूर केला गेला पाहिजे, सातबारा कोरा केला गेला पाहिजे, म्हणून गणपतरावांनी प्रश्न उपस्थित केला आणि शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील 127 कोटी रुपयांचा कर्जबोजा त्या काळामध्ये, म्हणजे 79 काळात 127 कोटी म्हणजे किती प्रचंड मोठी रक्कम ही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर लादली गेलेली होती, ती सरकारला दूर करायला गणपतरावांनी आपल्या कर्तृत्वाने भाग पाडलेला आपल्याला पाहायला मिळतो. 13 फेब्रुवारी 1996 रोजी भाई गणपतराव देशमुख, कॉम्रेड आनंद मास्तर, कॉम्रेड चिंतामणी इंदापुरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, शेतमजूर, गिरणी कामगार, विडी कामगार, यंत्रमाग कामगार यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर सोलापूरच्या प्रचंड मोठा मोर्चा हा गणपतरावांनी काढलेला होता. 1997 महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये दुष्काळ पडला, त्यावेळेला या दुष्काळ निवारणासाठी सरकारने करावयाच्या उपाययोजनांसाठी म्हणून गणपतरावांनी 11 सप्टेंबर 1997 रोजी तुळजापूर येथे दुष्काळी परिषद आयोजित केली आणि दुष्काळाच्या प्रश्नावर त्यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करून, लोकांचं संघटन करून सरकारवर दबाव निर्माण करण्याचं काम हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ज्या तालुक्याचं नेतृत्व गणपतराव करत होते तो तालुका म्हणजे अतिशय दुष्काळी अशा प्रकारचा तालुका. त्यामुळे सांगोला शहराचा विकासही कधी झाला नाही, तालुक्यामध्येही कृषी उत्पन्न कधी फारसं वाढलं नाही, पाण्याची अनुपलब्धता आणि पावसाचं अत्यल्प अशा प्रकारचं प्रमाण. त्यामुळे गणपतरावांना आपल्या तालुक्याचं नेतृत्व करत असताना आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना
पाणी मिळालं पाहिजे यासाठी मोठा संघर्ष हा करावा लागला। खरं तर पाण्यासाठी संघर्ष करणारा खराखुरा पाणीदार अशा प्रकारचा आमदार जनतेचा नेता म्हणून गणपतरावांचा उल्लेख आपल्याला केला पाहिजे। सांगोला तालुक्यामध्ये पाणी प्रश्न तीव्र असल्यामुळे 1977 साली नागज येथे पाणी परिषदेचं आयोजन गणपतरावांनी केलं होतं। या परिषदेचे ते स्वागत अध्यक्ष होते। क्रांतिसिंह नाना पाटलांना बोलावून पाणी परिषद आधी सांगोलेला त्यांनी घेतलेली होती त्याच्याही पूर्वी। त्यानंतर मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, पाटबंधारे मंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, अण्णासाहेब डांगे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी ही परिषद यशस्वी करून दाखवली। ताराचंद शहा व इतर त्यांचे सहकारी ही परिषद यशस्वी करण्यासाठी धावून आलेले होते आणि नागदच्या या पाणी परिषदेमुळे मोठ्या प्रमाणावर माणदेशच्या म्हणजे आटपाडी असेल, सांगोला असेल या भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आणण्याचं काम, चर्चेत आणण्याचं काम हे गणपतरावांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। 1995 साली 30 जुलै रोजी सांगोल्यातील जनतेच्या पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, त्यानंतर महादेव शिवणकर, अण्णासाहेब डांगे यांच्या उपस्थितीमध्ये सांगोला येथे पुन्हा पाणी परिषदेचं आयोजन केलं आणि सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, दुष्काळी भागाचे जे प्रश्न आहेत माणदेशातील, हे त्यांच्यापुढे मांडण्याचं काम केलं। याचा परिणाम म्हणून 20 ऑक्टोबर 1995 रोजी कडेपूर येथे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते टेंभू योजनेचं भूमिपूजन झालं। खरं तर खूप मोठ्या प्रमाणावर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या घडत असताना त्याच्यासाठी म्हणून गणपतराव देशमुखांनी, त्याचबरोबर नागनाथांना अण्णा नाईकवाडी यांनी, डॉक्टर भारत पाटणकर, डॉक्टर बाबूराव गुरव यासारख्या त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने दुष्काळी प्रश्नावर जनजागरण घडवून आणणं, सरकारचं लक्ष वेधणं आणि त्या उपाययोजना करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याचं काम केलेलं होतं। म्हणजे ज्यावेळेला मुख्यमंत्री मनोहर जोशी टेंभू योजनेचं भूमिपूजन करत आहेत त्याच्या अगोदर 13 दुष्काळी तालुक्यांची पहिली पाणी परिषद 30 जुलै 1995 रोजी नागनाथांना नाईकवाडी, भाई गणपतराव देशमुख, डॉक्टर भारत पाटणकर, डॉक्टर बाबूराव गुरव यांनी आटपाडी या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि या परिषदेमध्ये त्यांनी टेंभू, म्हैसाळ, उरमोडी, जिहे, कटापूर या उचल पाणी पुरवठा योजना राबविण्याची मागणी ही सरकारकडे केलेली होती। त्यानंतर पुढील वर्षापासून दरवर्षी म्हणजे 1996 पासून दरवर्षी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आटपाडी या ठिकाणी पाणी परिषद भरवून पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास येण्यासाठी म्हणून जनतेचा सातत्याने दबाव हा सरकारवर निर्माण करण्याचा प्रयत्न हा गणपतराव देशमुखांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने केलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि हे करत असताना याच्यातून पुढे हळूहळू यश हे गणपतरावांना येत गेलं। खरं तर योजना मंजूर झाल्या तरी आर्थिक मदत वेळेवर होत नव्हती, अर्थपुरवठा होत नाही म्हणून कामं सरकत होती, सरकार बदलली की सरकारांचा दृष्टिकोन बदलत असे त्यामुळे योजना पुढे मार्गी लागत नसत, परंतु अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र गणपतराव न थकता न थांबता निराश न होता सातत्याने प्रयत्नशील राहिले। 17 नोव्हेंबर 1998 रोजी टेंभू म्हैसाळ योजनेला पैसा उपलब्ध करून देण्यात यावा म्हणून त्यांनी मंत्रालयावर प्रचंड मोठा मोर्चा हा काढलेला होता। मोर्चे, धरणे, परिषदा या माध्यमातून पाणी प्रश्नाचा पाठपुरावा ते सातत्याने करत राहिले। या सगळ्याचा परिणाम म्हणून 2018 ज्यावेळेला माणदेशामध्ये दुष्काळ पडला तेव्हा टेंभू योजनेतून मान नदी, बुद्धेहाळ तलाव, बेलवण नदी येथे पाणी सोडण्यात आलं, तर म्हैसाळ योजनेतून कोरडा नदी, पारे तलाव, अप्रुका नदी यामध्ये पाणी सोडण्यात आलं आणि सांगोल्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचं जे काही स्वप्न गणपतरावांनी पाहिलेलं होतं ते त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये
पूर्ण झाल्याचं पाहण्याचं भाग्यही त्यांना लाभलं। जसं शेतीला पाणी पुरवठा व्हावा यासाठी सातत्याने गणपतराव देशमुख प्रयत्नशील राहिले, तसंच पिण्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न हा सांगोला तालुका आणि सांगोला शहराचा मुख्य प्रश्न। पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसणं हे सांगोल्याच्या विकासाचं, नागरीकरण न होण्याचं, विकास न होण्याचं एक अतिशय मोठं अशा प्रकारचं कारण होतं। आणि सांगोल्यातील पाण्याचा प्रश्न किती गंभीर होता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तर हॉटेलमध्ये तुम्ही जोपर्यंत खायला काही घेत नाही तोपर्यंत तुम्हाला प्यायला पाणी देखील सांगोल्यामध्ये मिळत नसतं। म्हणजे सांगोल्यात प्यायला पाणी तुम्हाला पाहिजे असेल, ग्लासभर पाणी पाहिजे असेल, तर हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला चहा घ्यावा लागेल किंवा काहीतरी खावं लागेल, ऑर्डर द्यावी लागेल, तेव्हाच तुम्हाला प्यायला पाणी मिळेल। इतका गंभीर प्रश्न हा सांगोल्याच्या पिण्याच्या पाण्याचा होता। तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा कायमस्वरूपी यासाठी म्हणून भाई गणपतराव देशमुखांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले। पंढरपूरजवळून भीमा नदीवरून 7 कोटी रुपये खर्चून 32 किलोमीटर लांब पाणी, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची योजना ही त्यांनी प्रत्यक्षात आणली आणि सांगोल्याला पिण्याचं पाणी उपलब्ध झालं। त्यानंतरच सांगोल्याचं नागरीकरण पाहिला मदत झाली। शहर त्यानंतरच्या काळामध्ये सांगोला शहर हे जे आहे ते वाढलेलं, लोक वस्ती करून सांगोल्यात राहायला आलेले आपल्याला दिसून येतात। जसं सांगोला शहराच्या बाबतीत होतं तसं खेडेगावांमध्येही उन्हाळ्यामध्ये पाणी मिळत नसे, पाण्याचं दुर्भिक्ष हे सांगोला तालुक्याचा एक मोठा प्रश्न होता। त्यामुळे सांगोला तालुक्यातील 82 गावांचा समावेश असलेली भीमा नदीवरून पाणी पुरवठा करणारी शिरभावी योजना, जी पुढे महाराष्ट्राला आदर्शवत अशा प्रकारची ठरली, अशा प्रकारची ही शिरभावी योजना देखील गणपतरावांनी पूर्णत्वास नेली आणि सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यामध्ये गणपतराव हे यशस्वी झाले। 51 वर्ष जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळेला त्या मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखाशी तो समरस झालेला असतो, तेव्हाच जनता त्या व्यक्तीला आपला प्रतिनिधी म्हणून निवडून देत असते। एक दीर्घ अशा प्रकारची 51 वर्षांची कारकीर्द विधानसभेमध्ये गणपतरावांची झाली आणि या कालखंडामध्ये सांगोला तालुका, सोलापूर जिल्हा, त्याबरोबरच राज्यातील अनेक प्रश्न, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले। काही प्रश्नांचा इथे उल्लेख मी करणं योग्य समजतो। चिंचोली तलाव असेल, जुनोनी तलाव असेल, अचकदानी तलाव असेल, बुद्धेहा तलाव असेल, उजनी धरण, परकळवाडी धरण, जत तालुक्यातील शिंगणहळी तलाव, निरा राईट बॅक कॅनॉल, मान नदीवरील बंधारे, असे प्रश्न, उजनीच्या धरणग्रस्तांचे प्रश्न हे सातत्याने त्यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केले। खतांसंबंधीचे प्रश्न, शेतीमालास योग्य भाव मिळावा यासाठीचे प्रश्न, पीक कर्ज, पीक विमा, भूविकास बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा व्हावा यासाठीचे प्रश्न, कर्ज वसुलीसाठी बँकांकडून शेतकऱ्यांच्या डिझेल इंजिन ऊर्जेवरील मोटारी या जप्त केल्या जात आहेत यासंबंधीचा असणारा प्रश्न असेल, भीमा नदीवर बांधावयाचा पूल, विविध ओढ्यांवरील पूल, ग्रामीण भागातील रस्ते, शिक्षक प्राध्यापकांचे प्रश्न, त्यांचं वेतन बँकेतून व्हायला हवं यासंबंधीचा प्रश्न, सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जावं लागतं म्हणून शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे सोलापूर या ठिकाणी झालं पाहिजे यासंबंधीचा प्रश्न, सोलापूरला मेडिकल कॉलेज सुरू व्हावं यासंबंधीचा प्रश्न, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा, अंगणवाड्यांचा, अंगणवाडी सेविकांचा, त्याचबरोबर शिक्षकांचे अनेक प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये मांडले। दुष्काळी भागामध्ये पाणी पुरवठा व्हावा, दुष्काळाच्या काळात स्वस्त धान्य दुकानं उघडली जावीत, रोजगार हमीच्या योजना सुरू केल्या जाव्यात, जनावरांना चारा उपलब्ध करून दिला जावा, गिरणे कामगारांचे प्रश्न सोलापूर असतील, मुंबई असतील, या ठिकाणी गिरण्या धडाधड बंद होत गेल्या, या गिरणी कामगारांचं जीवन रस्त्यावर आलं, त्यांचे अनेक प्रश्न, ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न, आदिवासींच्या कर्जमाफीचा प्रश्न,
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या संबंधीचा प्रश्न, विजेचे प्रश्न होते ग्रामीण भागामध्ये, हे शहरी भागाच्या तुलनेत वीज पुरवठ्यामध्ये तफावत होती, शेतकऱ्यांना वीज जोडणी वेळेत मिळत नाही, वीज दरवाढीचा प्रश्न, आरोग्यासंबंधीचे प्रश्न, कॉलरा असेल, देवीची साथ असेल, हिवताप असेल, मलेरियाचा प्रादुर्भाव असेल, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न असतील, नागरी विकासाचा, ग्रामविकासाचा, आपत्ती व्यवस्थापनाचा, तसेच दूध उत्पादन, त्याची विक्री, त्याच्या किमती, या असे अनेक प्रश्न, जे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अशा प्रकारचे होते, अशा सगळ्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये सातत्याने मांडून त्याचा पाठपुरावा करून ते सोडविण्याचं काम हे गणपतराव देशमुखांनी केलं. गणपतराव देशमुखांना दोन वेळेस सरकारमध्ये सहभागी होण्याची संधीही प्राप्त झाली. कृषीमंत्री म्हणून ते सरकारमध्ये ज्यावेळेला सहभागी झालेले होते, त्यावेळेला कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना 10 एकर किंवा त्याहून कमी कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील मृदसंधारण कर्ज त्यांनी पूर्णपणे माफ केलं. शेतीपंपावर वीज मीटरऐवजी हॉर्सपॉवर पद्धतीने वीज बिल आकारलं जावं यासाठीचा प्रश्न त्यांनी सोडविला. पणन व रोजगार मंत्री म्हणून ज्यावेळेला त्यांनी काम केलं, त्यावेळेला राज्यामध्ये निर्माण होणाऱ्या विजेपैकी 50% वीज शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पुरविण्याचा ठराव हा त्यांनी मंजूर केला. तगाई वसुलीबाबत होणारी सक्ती अधिकाऱ्यांची दंडेली थांबविण्यासाठी त्यांनी ठराव मांडला. वैराग येथे शेकापच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केलेला होता, अश्रुधुराचा मारा केलेला होता आणि त्याच्यामध्ये 3 लोक जागच्या जागी ठार झालेले होते, 2 लोक दवाखान्यात नेत असताना ठार झालेले होते, 3 व्यक्ती अत्यवस्त होत्या अशा आणि 80 लोक गंभीर जखमी होते. अशा या घटनेच्या संबंधाने देखील प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केलेले आपल्याला पाहायला मिळतात. गणपतराव देशमुखांनी सांगोला तालुक्याचा विकास व्हावा आणि तोही सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यासाठी सांगोला तालुक्यामध्ये सहकार चळवळीचं एक प्रचंड मोठं जाळं हे गणपतरावांनी विणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. गणपतरावांनी सांगोल्यामध्ये शेतकरी सहकारी सूतगिरणी निर्माण केली. 1979 ते 1921 पर्यंत जवळजवळ 42 वर्ष ते या गिरणीचे मार्गदर्शक म्हणून कायम गिरणीच्या कारभारावर लक्ष ठेवून होते. 28 जानेवारी 1980 रोजी या गिरणीची नोंदणी होऊन 1984 प्रत्यक्ष उत्पादन सुरुवात झालं. सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस हे सूतगिरणीचं कार्यक्षेत्र होतं. 25,026 चात्यांची ही गिरणी सुरुवात झाली त्यावेळेला आणि मग त्याच्यामध्ये पुढे नंतरच्या काळामध्ये चात्या वाढवल्या गेल्या वगैरे. 1994 विदेशी बनावटीची मशिनरी खरेदी करून या गिरणीचा विस्तार आणि विस्तारित 2 युनिट हे गणपतरावांनी सुरू केले. त्याचबरोबर गिरणीने कापूस विकास कार्यक्रम राबवित असताना सवलतीच्या दरामध्ये बियाणं, खते, शेती अवजारे, तज्ज्ञांचं मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना पुरविलं आणि कापूस उत्पादन वाढीसाठी म्हणून हे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम गिरणीच्या मार्फत करण्यात आलं. सभासदांकडून घेतलेला कच्चा कापूस जिनिंग करण्याची व जिनिंग व प्रोसेसिंग युनिट त्यासाठी त्यांनी बसविलं आणि शासनाच्या हमीभावानुसार गिरणीने शेतकऱ्यांकडून कापूस हा विकत घेतला. सूतगिरणीच्या माध्यमातून कामगार कल्याण योजना, सकस आहार योजना, आरोग्य तपासणी शिबिर, घरकुल योजना, अंधत्व निवारण मोहीम, कॅन्सर रोग निदान शिबिर, ग्राहक भांडार, जनता अपघात विमा पॉलिसी, ग्रुप ग्रॅज्युटी योजना, गुणवंत कामगार योजना, उपस्थिती प्रोत्साहन योजना, सामुदायिक विवाह, गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक, पारितोषिक योजना, औद्योगिक विकास योजना, अंतर्गत
अनेक रेशीम उद्योग, शेतीपालन, फलोत्पादन यासारखे प्रकल्प, सामाजिक वनीकरण म्हणजे गिरणीकडे असणाऱ्या 58 एकर जमिनीवरील 25 या 58 एकरमध्ये 25,000 वृक्षांची लागवड ही गिरणीने केलेली होती. म्हणजे अशा अनेक समाजोपयोगी कामगारांच्या उपयोगाच्या योजना गिरणीने राबविल्या. गणपतरावांच्या मार्गदर्शनाखाली ही गिरणी चालविण्याचं काम वसंतराव पाटील, जगन्नाथ लिगाडे, त्याचबरोबर चंद्रकांत कुमटेकर यासारख्या त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. आणि या गिरणीने आणखीही काही संस्था स्थापन केल्या, त्याच्यामध्ये महिला सूतगिरणी, शेकोस्पिन पतसंस्था, औद्योगिक सहकारी वसाहत अशा इतरही काही संस्था सूतगिरणीच्या माध्यमातून स्थापन करण्यात आल्या. सूतगिरणीने सिद्ध समाधी योग शिबिर, स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण, सामुदायिक विवाह, अंधत्व निवारण अशा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, जनावरांसाठी चारा छावण्या, 2003-04 साली ज्या वेळेला प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता त्यावेळेला या दुष्काळामध्ये सूतगिरणीचे चेअरमन भाई जगन्नाथराव लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली 3 ठिकाणी जनावरांच्यासाठी 18 महिने चारा छावण्या या सूतगिरणीने चालविलेल्या होत्या. इतकंच नाही तर कारगिल युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या जवानांच्यासाठी म्हणून कारगिल जवान आर्मी सेंट्रल वेलफेअर फंडासाठी 1.37 लाख रुपयाची मदत, रुग्णवाहिकेची सुविधा अशी अनेक समाजोपयोगी आणि उल्लेखनीय कामं ही गिरणींनी केलेली आहे. आणि त्याहीपेक्षा सहकारी सूतगिरणी देशामध्ये नफ्यात चालणारी एक अतिशय महत्त्वाची गिरणी म्हणून देशभरामध्ये या गिरणीचा नावलौकिक होता. महाराष्ट्र राज्य सहकारी उद्योग महासंघाच्या मार्फत, मुंबईमध्ये असलेल्या या संस्थेच्या मार्फत 2007-08 सुवर्णपदक देऊन 2008-09 आर्थिक व तांत्रिक व्यवस्थापनाचं रजत पदक देऊन या गिरणीचा सन्मान हा केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. या गिरणीच्या माध्यमातूनच महिला सहकारी सूतगिरणी ही सांगोल्यामध्ये सुरू करण्यात आली. ही गिरणी जी आहे ती 13 ऑक्टोबर 1994 रोजी स्थापन झाली. सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, आटपाडी या भाग हे सगळं त्याचं या एवढा भाग त्याचं कार्यक्षेत्र होतं. 25,556 चात्यांची क्षमता असलेली ही गिरणी स्थापन झाली. 1 फेब्रुवारी 2006 या गिरणीचं प्रत्यक्ष कामकाज सुरू झालं. सोलापूर जिल्ह्यातील महिलांच्यासाठी असणारी निर्माण झालेली ही पहिली गिरणी होती. अतिशय आधुनिक अशा प्रकारची यंत्रसामुग्री, प्रयोगशाळेने युक्त अशा प्रकारच्या या गिरणीची स्थापना गणपतरावांच्या मार्गदर्शनाखाली झाली. 2005-06 महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग संघाचा उल्लेखनीय कामगिरी पुरस्कार पदार्पणामध्ये सुरुवात झाल्याच या गिरणीला मिळाला. 2006-07, 2007-08 सर्वोत्कृष्ट गिरणीचा पुरस्कार देखील या गिरणीला मिळाला. 2008-09 महाराष्ट्र सहकारी वस्त्रोद्योग मंडळाकडून आर्थिक व तांत्रिक व्यवस्थापनासाठीचा तसेच लक्षणीय कामगिरीसाठीची अशी 2 सुवर्णपदके या महिला सूतगिरणीला प्राप्त झालेली होती. 2006-07 अखिल भारतीय सहकारी सूत कताई महासंघाकडून 2007-08 देखील दोन्ही वर्षी या गिरणीला पारितोषिक मिळाले. यानंतर म्हणजे या 2 गिरण्यांनी तर सांगोल्याचं नाव देशभर करण्याचं काम केलंच केलं. याच्याशिवायही अनेक सहकारी संस्था गणपतरावांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यामध्ये निर्माण झाल्या, ज्याच्यामध्ये सांगोला औद्योगिक सहकारी वसाहत ही सांगोल्यामध्ये गणपतरावांनी स्थापन केली. 21 फेब्रुवारी 1986 रोजी तिची स्थापना झाली. 2010 या औद्योगिक सहकारी वसाहतीचे 240 व्यक्तिगत सभासद होते. सहकारी संस्था 6 या सभासद होत्या आणि महाराष्ट्र शासनाची 1 संस्था सभासद होती. आणि 247 सभासद असलेली अशी औद्योगिक सहकारी वसाहत ही गणपतरावांनी सांगोल्यामध्ये स्थापन करून लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलं. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ स्थापन करण्यामध्ये गणपतरावांचा मोठा वाटा होता. विजयसिंह मोहिते पाटील
सुधाकरपंत परिचारक, दिलीप सोपल, बबनदादा शिंदे, भाई गणपतराव देशमुख यांनी 10 डिसेंबर 1981 रोजी या दूध जिल्हा दूध सहकारी संघाची स्थापना केली आणि शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनासाठी प्रोत्साहन देऊन शेतीस पूरक अशा प्रकारचा जोड व्यवसाय करून अर्थोत्पादनाचं एक साधन हे त्यांनी जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। याशिवाय शेकोस्पिन सेवकांची प्राथमिक सहकारी ग्राहक भांडार संस्था सांगोला याची स्थापना 9 ऑक्टोबर 1989 रोजी झाली। ग्राहकांना उत्कृष्ट प्रतीचा माल योग्य दरामध्ये त्याचबरोबर अचूक वजन म्हणजे ज्याच्यामध्ये काटा मारला जाणार नाही अशा 3 गोष्टींच्या आधारावर ही संस्था स्थापन झाली, ज्यामुळे सांगोला शहरातील लोकांना एकतर उत्कृष्ट माल योग्य वजन योग्य दरामध्ये उपलब्ध होणं शक्य झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। याशिवाय सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेमध्ये देखील गणपतराव देशमुखांनी स्थापनेनंतर गणपतराव देशमुखांनी त्यामध्ये योगदान दिलेलं आहे। बँकेच्या स्थापनेमध्ये गणपतराव साठे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, कैलासवासी नामदेवराव जगताप यांचं योगदान होतं। परंतु ही बँक पुढे चालवत असताना सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटील, गणपतराव देशमुख, विगू शिवदारे, बाबूराव पाटील अंगरकर, सुधाकर पंत परिचारक, बबनराव शिंदे, दिलीप सोपल या सगळ्यांचं नेतृत्व या बँकेला लाभलं आणि या बँकेच्या माध्यमातून अनेक सहकारी संस्थांना आर्थिक मदत मिळवून देण्याचं काम, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम, अनुदान उपलब्ध करून देण्याचं काम हे गणपतराव देशमुखांनी केलेलं आपणास पाहावयास मिळतं। सांगोला तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना 18 मे 1955 रोजी झालेली होती। गणपतराव ज्यावेळेला या संस्थेमध्ये आले आणि या संस्थेत आल्यानंतर या संस्थेचा विकास हा गणपतरावांच्या मार्गदर्शनाखाली पुढे मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो। शेतकऱ्यांना खते असेल, बी बियाणं, यंत्रसामुग्री तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, सिमेंट, स्वस्त धान्य, साखर, मैदा, आटा, गरा अशा सगळ्या गोष्टींचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्याचं काम हे या शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघांनी केलं। इतकंच नाही तर शेतकऱ्यांना आवश्यक अशा प्रकारची यंत्र कर्जावर उपलब्ध करून देऊन शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने शेती करावी यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम देखील या संस्थेच्या माध्यमातून गणपतराव देशमुखांनी केलेलं आपणास पाहावयास मिळतं। कृषी विकास सहकारी संस्था ही 1982 साली ज्यावेळेला भारताचे कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे हे आणि त्यांच्याबरोबर काही कृषी संशोधक फळबाग लागवडीविषयीच्या मेळाव्यासाठी म्हणून सांगोल्याला आलेले होते। त्यावेळेला 1942 इथे आलेल्या या अण्णासाहेब शिंद्यांनी त्यांच्यासोबत आलेल्या कृषी संशोधकांनी या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवड कशी किफायतशीर आहे, कमी पाणी पुरवठ्यावर फळबाग लागवड करणं आणि सांगोल्याच्या जमिनीमध्ये फळबाग लागवड अधिक उपयुक्त कशी आहे या सगळ्या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन या मेळाव्यामध्ये झाल्यानंतर सांगोल्यामध्ये बोर आणि डाळिंब फळबाग क्रांतीला प्रारंभ झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यामध्ये गणपतरावांचे अनेक सहकारी ज्यांनी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचं काम केलं, ज्याच्यामध्ये प्रभाकर चांदणे आहेत, चंद्रकांत कुमटेकर आहेत, केशव भोसेकर, वसंतराव सावंत, दत्तात्रय हळारे हराळे, साहेबराव ढेकळे असे अनेक सहकारी ज्यांनी शेतकऱ्यांच्या फळबाग लागवडीसाठी प्रयत्न केले। आता फळबागांची निर्मिती झाली, फळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलं, परंतु या फळांची विक्री होणं हा अतिशय मोठा प्रश्न होता। तेव्हा कृषी विकास सहकारी संस्थेची स्थापना गणपतरावांनी 13 फेब्रुवारी 1989 रोजी केली। फळबागासंबंधी मार्गदर्शन करणं, फळांच्या विक्रीची व्यवस्था करणं, कृषी विकास सहकारी संस्था ही त्यासाठी स्थापन झाली आणि डाळिंबास योग्य भाव मिळवून देणं, त्याच्या विक्रीची व्यवस्था करणं,
या फळ उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक त्यावेळी मार्गदर्शन उपलब्ध करून देणं, औषधे, खते, क्रेट्स यांची उपलब्धता करून देणं, जी फळं निर्माण होत आहेत ती टिकली पाहिजेत यासाठी शीतगृहांची स्थापना करणं, मार्केटिंगमध्ये मार्गदर्शन करणं, दलालांकडून शेतकऱ्यांची होणारी जी फसवणूक आहे ती थांबविणं आणि फळबागाच्या क्षेत्रामध्ये होणारे नवनवीन प्रयोग, नवनवीन ज्या प्रजाती येत आहेत त्याची माहिती व्हावी यासाठी चर्चासत्र घडवून आणणं, अशा अनेक गोष्टी या कृषी विकास सहकारी संस्थेने केल्या. म्हणून आज फळबागाच्या क्षेत्रामध्ये सांगोला तालुका राज्यामध्ये आघाडीवर आहे. डाळिंब म्हणाले की सांगोल्याचं नाव येतं, म्हणजे एकेकाळी कवडीमोल विकल्या जाणाऱ्या जमिनी आज प्रचंड महागड्या झालेल्या आहेत आणि जमिनीच्या किमती सांगोल्यामध्ये ज्या वाढल्या त्याच्यामागे फळबाग हे सगळ्यात महत्त्वाचं क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणणारं कारण आहे. याशिवाय सांगोल्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ही जी सांगोल्याची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती 25 जुलै 1960 रोजी स्थापन झालेली होती आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गणपतरावांनी प्रवेश केल्यानंतर तिचाही मोठ्या प्रमाणावर विकास हा घडवून आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. या बाजार समितीची दुय्यम बाजार समिती सांगोला तालुक्यातील महुद बुद्रुक येथे 21 मार्च 1985 सुरू झाली. 1974 पासून भाई गणपतराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षांची सत्ता ही सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीवर राहिलेली आपल्याला दिसून येते. याशिवाय माणगंगा सहकारी साखर कारखाना सोनार सिद्ध ही स्थापन करण्यामध्ये देखील गणपतरावांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. माण, आटपाडी, सांगोला या तालुक्यातील शेतकऱ्यांची गरज ओळखून 5 नोव्हेंबर 1981 रोजी या कारखान्याची स्थापना करण्यात आली. आटपाडी तालुक्याचे माजी आमदार बाबासाहेब देशमुख व भाई गणपतराव देशमुख आणि त्याबरोबरच माण तालुक्याचे नेते सदाशिवराव पोळ यांच्या योगदानातून या कारखान्याची उभारणी झाली. या कारखान्याच्या उभारणीमध्ये गणपतरावांनी मोठं योगदान दिले असल्या कारणाने या कारखान्याच्या संचालक मंडळावर सातत्याने सांगोला तालुक्यातून 3 संचालकांची निवड ही कायमस्वरूपी होत राहिलेली आपल्याला दिसून येते. याशिवाय सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना वाकी शिवणे याच्या स्थापनेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर योगदान गणपतराव देशमुखांनी दिलं. काँग्रेसचे नेते पांडुरंग आबा भांबुरे यांनी सांगोला तालुक्यामध्ये साखर कारखाना स्थापन करण्यासाठी म्हणून 4 नोव्हेंबर 1989 रोजी मंजुरी मिळवलेली होती, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र कारखाना स्थापन करण्यासाठी लागणारं जे काही भाग भांडवल आहे हे भाग भांडवल जमा करण्यामध्ये भांबुरेंना यश आलं नाही आणि दरम्यानच्या काळात त्यांचं निधन झालं, त्यामुळे साखर कारखाना मात्र सांगोल्यात सुरू झाला नव्हता. काँग्रेसच्या नेत्यांनी साखर कारखाना उभारणीमध्ये गणपतराव देशमुखांची मदत मागितली आणि गणपतराव देशमुखांची मदत मागितल्यानंतर यावेळेला काँग्रेसच्या नेत्यांना मी का मदत करावी अशा प्रकारची भावना गणपतरावांनी बाळगली नाही. तालुक्याच्या विकासाकरिता विकास कामांमध्ये कोणी कोणत्याही पक्षाचा असो त्या व्यक्तीला मदत करणं हा त्यांचा स्थायी भाव होता आणि म्हणून गणपतरावांच्या नेतृत्वामध्ये हा कारखाना त्यांच्या मदतीने उभा राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपकबाबा साळुंके पाटील जे आहेत त्यांच्याशी युती करून गणपतरावांनी हा कारखाना यशस्वी करून दाखविलेला या कारखान्याला शेतकऱ्यांच्या उपयोगी सिद्ध करून दाखविलेला आपल्याला पाहायला मिळतो. सहकाराच्या माध्यमातून सांगोला तालुक्याचा विकास करण्याचा एक मोठा यशस्वी प्रयत्न गणपतराव करत आहेत, परंतु शिक्षणाविना विकास हेही शक्य नाही आणि म्हणून सांगोला तालुक्यामध्ये असलेली शैक्षणिक सुविधा अपुरी आहे. ग्रामीण भागातील शहरातील जी गरज आहे ती पूर्ण होऊ शकत नाही हे पाहून 15 मे 1969 रोजी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना ही गणपतरावांनी केली. गणपतराव
हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते। नारायणराव भगरे, माणिकराव बाबर, विठ्ठलराव शिंदे, रामभाऊ वाघमोडे, रामभाऊ खटकाळे यांच्या मदतीने ही शैक्षणिक संस्था गणपतरावांनी स्थापन केली आणि त्या संस्थेच्या मार्फत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज तसंच कला व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना सांगोल्यामध्ये केली आणि त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय ही उपलब्ध झाली। इंग्रजी माध्यमातून शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय ही उपलब्ध झाली, परंतु आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून गावोगावी आपल्याला हव्या तशा आणखी शैक्षणिक संस्था त्यांना निर्माण करता आल्या असत्या, परंतु तसं न करता त्यांनी प्रत्येक खेडेगावांच्या मध्ये असलेले जे काही आपले कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांना आपापल्या गावामध्ये शैक्षणिक संस्था उघडण्यासाठी म्हणून उत्तेजन दिलं आणि या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक विकास व्हावा यासाठीचे प्रयत्न हे त्यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळतात। गणपतराव देशमुखांच्या मृत्यूनंतर नुकतंच त्या महाविद्यालयाचं, ज्याला पूर्वी विज्ञान महाविद्यालय म्हणून ओळखलं जात होतं, या विज्ञान महाविद्यालयाच्या नामांतराचा समारंभ नुकताच पार पडला आणि भाई गणपतराव देशमुखांचं नाव आता त्या महाविद्यालयाला दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्या कारकिर्दीमध्ये सातत्याने चळवळी करत असताना, वेगवेगळ्या उठावांमध्ये सहभागी होत असताना, सरकारच्या विरोधामध्ये सातत्याने ते राहिले, बहुतांशी विरोधी पक्षामध्ये राहून त्यांना काम करावं लागलं, त्यामुळे अनेकदा तुरुंगवास देखील त्यांना भोगावा लागला। 1958 संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झाल्याबद्दल त्यांना तुरुंगवास भोगावा लागलेला होता। 1965 अन्नधान्य चळवळीमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना येरवडा तुरुंगामध्ये स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं। 1975 आणीबाणीच्या विरोधामध्ये ते उभे राहिले म्हणून त्याही काळामध्ये सरकार विरोधी चळवळीबद्दल त्यांना तुरुंगवास हा भोगावा लागलेला होता। याशिवाय अनेक प्रश्नांवर, म्हणजे खाजगीकरण असेल, उदारीकरण असेल, जागतिकीकरण असेल आणि या काळामध्ये निर्माण झालेले वेगवेगळ्या अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये गोरगरीब जनता जेव्हा भरडली जाते आहे, कामगार भरडला जातो आहे, त्यांचे प्रश्न हे अतिशय उग्र स्वरूप धारण करत आहेत, त्यावेळेला सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनं ही गणपतरावांनी केली, त्याबद्दल अनेकदा अटक सुटका अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये होत राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। गणपतरावांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा काही वेळेस त्यांना जी संधी मिळाली की परदेशामध्ये जाऊन अभ्यास दौऱ्यांमध्ये सहभागी होण्याची ही संधी गणपतरावांना प्राप्त झाली। महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1979 संयुक्त अरब अमिराती, कुवेत, सौदी अरेबिया, लिबिया या देशांचा अभ्यास दौरा हा भाईंनी केला। त्याबरोबरच 1982 भारतीय शांतता समितीच्या वतीने जो हंगेरीचा अभ्यास दौरा करण्यात आला, त्या हंगेरीच्या दौऱ्यामध्ये देखील गणपतराव सहभागी झालेले होते। 2008 महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने चीन, हाँगकाँग, व्हिएतनाम या अभ्यास दौऱ्यामध्येही गणपतराव देशमुखांनी सहभाग घेतलेला होता। आयुष्यामध्ये अनेक पद्धतीने राजकारण करत असताना स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर एकतर आपल्या पक्षाशी ते एकनिष्ठ होते, शेकापचं नेतृत्व करत असताना गणपतरावांनी अनेक आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत हा पक्ष कसा टिकून राहील या पक्षाची ध्येयधोरणं आयुष्यभर त्यांनी अंमलात आणली, परंतु स्थानिक जिल्ह्याचं राजकारण करताना मात्र त्यांना आपल्या भूमिकेमध्ये काही प्रमाणामध्ये बदल करावा लागला आणि मग येथील राजकारणामध्ये मात्र माननीय विजयसिंह मोहिते पाटील असतील, सुधाकर पंत परिचारक असतील, सुशीलकुमार शिंदेजी असतील, अशा नेत्यांशी समन्वय साधून त्यांना राजकारण करावं लागलं। कारण जिल्हा परिषद असेल, जिल्हा दूध संघ असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, अशा संस्थांचं राजकारण करत असताना आणि हे राजकारण करून पुढे जात असताना आपल्या तालुक्यातील जनतेला या सगळ्या सहकारी संस्थांचा अधिकाधिक उपयोग करून द्यायचा असेल तर स्थानिक राजकारणामध्ये इथल्या पुढाऱ्यांशी आपण जुळवून घेतलं पाहिजे, ही समन्वयाची भूमिका
स्थानिक राजकारणामध्ये त्यांनी केली. गणपतरावांचा एकूणच राजकारणाचा कालखंड अतिशय प्रदीर्घ अशा प्रकारचा असल्यामुळे अनेक सोबती, 2-3 पिढ्यांचे सोबती हे त्यांना प्राप्त झाले. सुरुवातीच्या कालखंडामध्ये डॉक्टर व्यंकटेश केळकर असतील, रावसाहेब सोपान, आबाजी पतंगे असतील, कृष्णदेव जगताप, तुकाराम पाटील, नारायणराव गायकवाड, ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण, उस्मानभाई तांबोळी, जानकर मामा, यशवंतराव देशमुख, नंतर मधल्या काळामध्ये ॲडव्होकेट भाई वसंतराव पाटील, भाई जगन्नाथराव लिगाडे, चंद्रकांत कुमटेकर, रामभाऊ वाघमोडे, माणिकराव बाबर, जगन्नाथ कोळेकर, अगतराव नलवडे, ॲडव्होकेट जयसिंग जाधव, पांडुरंग जाधव, जगन्नाथ जरे आणि त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मारुती बनकर, नानासाहेब लिगाडे, चंद्रकांत देशमुख, भाऊसाहेब रुपनर, बाळासाहेब काटकर, मारुती लवटे, दादासाहेब बाबर, ॲडव्होकेट बनकर, लक्ष्मण माळी, गिरीश गंगथडे, नारायण पाटील, संतोष देवकाते, रंभाजी पाटील, अशी अनेक मंडळी ही सांगोल्याच्या नगरपरिषदेच्या राजकारण असेल, सूतगिरणीचं राजकारण असेल, किंवा शैक्षणिक संस्था असतील, किंवा वेगवेगळ्या सहकारी संस्था त्यांनी ज्या स्थापन केल्या, अशा वेगवेगळ्या बाबतीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा अनेक ठिकाणी या सगळ्या सहकाऱ्यांनी सातत्याने गणपतराव देशमुखांना पाठिंबा दिला, त्यांच्यासोबत ते उभे राहिले. म्हणूनच 51 वर्षाची प्रदीर्घ राजकारणाची विधानसभेची कारकीर्द आणि इतर 10 वर्ष म्हणजे जवळजवळ 61-62 वर्षहून अधिक काळ राजकारणामध्ये ते उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात. खरं तर सांगोला तालुक्यामध्ये मराठा आणि धनगर अशा दोन जातींचं प्राबल्य आहे, धनगर जातीचं मोठं प्राबल्य आहे आणि अशा वेळेला या दोन जातींमध्ये संघर्ष न उद्भवता समन्वय निर्माण कसा होईल यासाठीचे प्रयत्न देखील सातत्याने गणपतराव देशमुखांनी घेतलेले पाहावयास मिळतात. म्हणून मग नगरपंचायतीच्या राजकारणामध्ये असेल, इतर राजकारणामध्ये असेल, मराठा नेतृत्वाला सहभागी करून घेण्याचं काम हे त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक उच्च पदं ही गणपतरावांनी आपल्या कर्तृत्वाने भूषविली. म्हणजे 1962 शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती व चिटणीस मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. 1969 ते 1975 म्हणजे 1969 ते 1975 शेकापच्या महाराष्ट्र राज्य शेतकरी सभा या आघाडीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलं. 1972 ते 1975 महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. 1977 विरोधी पक्षनेता, विधानसभेचे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलं. पुलोद शासनामध्ये 1978 ते 1980 कृषी, ग्रामविकास आणि विधी व न्याय खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. पुरोगामी लोकशाही आघाडी शासनामध्ये 19 ऑक्टोबर 1999 ते मे 2022 पणन व रोजगार हमी योजना खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून 1990 1990 2004 आणि 9 नोव्हेंबर 2009 अशा 3 वेळेस विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालाकडून त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली होती. 1980 ते 1982 महाराष्ट्र विधानमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष, 1982 ते 1987 सुब्रमण्यम आवर्षण प्रवण क्षेत्र पुनर्विलोकन समितीचे सदस्य, विधानमंडळाच्या अंदाज लोकलेखा कामकाज सल्लागार, उपविधान सार्वजनिक उपक्रम विनंती व विनंती अर्ज इत्यादी समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं. इतकंच नाही तर रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य म्हणून देखील भाई गणपतराव देशमुखांनी कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भाई गणपतराव देशमुख असं नाव जरी घेतलं तरी त्या नावाबरोबर एक व्यक्तिमत्व आपल्या डोळ्याच्या समोर उभं राहतं. अतिशय निष्कलंक चारित्र्य असणारा, अभ्यासू वृत्ती, विकासात्मक दृष्टिकोन, चळवळीचा बाणा असलेला अशा प्रकारचा एक नेता.
श्रमिक, दलित, शोषित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, बहुजन समाजाचा आधारवड असलेला अशा प्रकारचा नेता, जो नेता उगीच नेता झालेला नव्हता. आपल्याला माहित आहे की अनेक नेते एकदा निवडून गेले की पुन्हा आपल्या मतदारसंघामध्ये फिरकतच नाही. गणपतरावांचा असा एक नियम होता की वर्षातून दोन वेळेला ते गावभेटीचा कार्यक्रम घेत असत आणि या गावभेटीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तेथील जनतेच्या समस्या, प्रश्न ते जाणून घेत असत. जनता उगीच कुणावर प्रेम करत नाही. वर्षातून दोनदा न चुकता आपल्या गावामध्ये येणारा, कार्यक्रमांच्या निमित्ताने पुन्हा जाणं होत असेल परंतु दौऱ्याच्या निमित्ताने दोन वेळेला गेलंच पाहिजे असा त्यांचा नियम होता. एसटीमधून प्रवास करणारा आमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ओळख असणारा नेता हा गणपतराव देशमुखांसारखा. आपल्याला माहिती आहे साधं नगरसेवक पद मिळालं की अनेक मोठमोठ्या गाड्या आणि गाड्यांचा ताफा घेऊन फिरणारे नेते आपण बघतो, परंतु एवढी मोठी कारकीर्द असताना देखील एसटीमध्ये बसून प्रवास करणारे अशा प्रकारचे गणपतराव होते. सरकारकडून आमदारांना वर्तमानपत्राची सुविधा मिळते, तर या वर्तमानपत्राची रद्दी विकून त्यातून आलेले पैसे सरकारी तिजोरीत भरणारा अशा प्रकारचा नेता हा केवळ महाराष्ट्रामध्ये अद्वितीय, एकमेवा द्वितीय अशा प्रकारचा असणारा हा नेता. मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये राजीनामा दिल्यानंतर सरकारी बंगला तत्क्षणी सोडून देऊन आपल्या गावाकडे परत येणारा अशा प्रकारचा हा नेता. असा नेता पुन्हा होणे नाही म्हणून गणपतराव हे अनेक पक्षाच्या नेत्यांच्या साठी म्हणून आदर्शवत होते. ते शेकापचे नेते होते, शेकापचे दोन एक आमदार हे विधानसभेमध्ये निवडून येत असत, परंतु प्रत्येक राजकीय पक्षातील व्यक्तीच्या मनामध्ये गणपतराव देशमुखांच्या विषयी आदराची भावना होती. आणि ही जी आदराची भावना आहे म्हणजे मंत्री विधानसभेमध्ये सभागृहात चालणाऱ्या अधिवेशनांमध्ये अधिक काळ बसणारा आमदार, अधिक प्रश्न विचारणारा आमदार अशीही त्यांची ओळख होती आणि म्हणून ते सगळ्यांसाठीच आदर्शवत अशा प्रकारचे होते. याच कारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही गणपतरावांच्या विरोधामध्ये चांगोला मतदारसंघातून उमेदवार हा दिला नाही. गणपतरावांनी आयुष्यभर जे काम केलं या कार्यामुळे अनेक पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं. बेस्ट सिटीजन ऑफ इंडिया हा नवी दिल्लीचा पुरस्कार त्यांना मिळाला. फाय फाउंडेशन इचलकरंजीचा पुरस्कार त्यांना मिळाला. क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार 2003 साली त्यांना मिळाला. नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम आमदार हा पुरस्कार 2004 साली. गांधी फोरम नवी दिल्लीच्या वतीने आदर्श समाजसेवक पुरस्कार 2007 साली. काँग्रेट दत्ता देशमुख स्मृती पुरस्कार धुळ्याचा 2008 साली. मुक्ता जगन्नाथ पुरस्कार 2009 साली बारामती येथे. महाराष्ट्र विधानमंडळाचा जीवनगौरव पुरस्कार महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या हस्ते हा पुरस्कार 2009 गणपतराव देशमुखांना प्राप्त झालेला होता. कर्मवीर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार बार्शी येथून दिला जाणारा 2010 साली त्यांना प्राप्त झाला. राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद यांच्याकडून भाई उद्धवराव पाटील जीवनगौरव पुरस्कार हा गणपतरावांना 2010 प्राप्त झाला. वस्त्रोद्योग महर्षी पुरस्कार 2011 गणपतराव देशमुखांना प्राप्त झाला. असे अनेक पुरस्कार हे गणपतरावांना प्राप्त झाले. याहूनही आणखी पुरस्कार आहेत आणि या पुरस्कारांनी त्यांच्या कामाचा गौरव हा केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेला अखेरची निवडणूक त्यांच्या आयुष्यातील आली त्यावेळेला जनतेची प्रचंड मागणी होती की गणपतरावांनीच पुन्हा एकदा निवडणुकीला उभं राहावं, परंतु आपलं वय झालेलं आहे, आता शरीर थकलेलं आहे आणि आपण जनतेच्या कामाला द्यावा तितका न्याय देऊ शकणार नाही म्हणून गणपतरावांनी ती निवडणूक लढविली नाही. आणि नंतरच्या काळामध्ये मग आपण पाहतो की गणपतरावांची प्रकृती हळूहळू ज्यावेळेला क्षीण होत गेली, ढासळत गेली, तेव्हा
त्यांना सोलापुरातील अश्विनी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि 30 जुलै 2021 रोजी गणपतरावांचा देहांत झाला। खरं तर गणपतरावांचं जाणं म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कामगार कष्टकरी यांचा आधारवडच जणू ढासळलं होतं। सांगोला तालुका तर गणपतरावांच्या निधनाने पोरका होऊन गेलेला होता। असं हे एक अतिशय अद्वितीय अशा प्रकारचं अतिशय उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व गणपतराव देशमुखांच्या रूपाने सोलापूर जिल्ह्याला लाभलं आणि अखेरपर्यंत आपल्या पक्षाशी निष्ठा ठेवून आपल्या कार्याशी निष्ठा ठेवून गणपतराव वंचितांच्यासाठी दीनदुबळ्यांच्यासाठी लढत राहिले आणि असा हा अद्वितीय एकमेवाद्वितीय नेता सोलापूर जिल्ह्यात होऊन गेला याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असायला पाहिजे। आणि गणपतराव हे एक असे व्यक्तिमत्व होते की ज्यांच्यामुळे या सोलापूर जिल्ह्याची जडणघडण झाली ते खऱ्या अर्थाने सोलापूरच्या शिल्पकारांमध्ये अतिशय वरच्या स्थानावर असलेले अशा प्रकारचे नेते होते। या निमित्ताने गणपतराव देशमुखांचं कार्य कर्तृत्व आपल्यापुढे ठेवण्याचा मी एक साधारण प्रयत्न केलेला आहे। हा प्रयत्न जर आपल्याला आवडला तर जरूर आपण सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं आणि हे चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो। थांबतो, जय हिंद।